प्रसिद्ध निसर्गकवी नामदेव धोंडो महानोर यांचं निधन झालं. रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी कवी, गीतकार, शेतकरी आणि माजी आमदार म्हणून अशी त्यांची ओळख होती. महानोर यांनी आपल्या साहित्यात काही वेळा मराठीच्या बोली भाषांचा सुद्धा वापर केलाय. महानोर यांच्या कवितांनी बाल कवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. मी माझी पत्नी आणि दोघे त्यांना सतत धीर द्यायचा प्रयत्न करायचा, पण अखेर हा वृक्ष येऊन पडला. नागांचं निधन पावसाळ्याच्या दिवसात व्हावं, अयोग मिळणारा चटका लावून जाणार. मी माझी सहकारी, माझे कुटुंब या मृदुमानाच्या निसर्ग कवीला अंतकरणापासून श्रद्धांजली अर्पण करतो. अत्यंत थोर व्यक्तिमत्व ज्यांची कमी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला वाटणार आहे. आणि आज त्यांचं हे जे दुःखद निधन झालं आहे त्याबद्दल मी अत्यंत तीव्र दुःख व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून सर्व विधिमंडळाच्या सदस्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो. आदो महानोर यांचं निधन हे अस्वस्थ करणार आहे. मराठी कवितेत, मराठी साहित्यात त्यांनी शेती, शेतकरी, बांध, फळं, फुलं, हिरवं सोनं हे सगळं आणलं. बांधावरच्या कविता त्यांनी आणल्या आणि मराठी कविता त्यांनी हिरवीगार केली. अशा कवीचं निधन हे चटका लावणारं आहे. नादो महानोरांच्या कविता, गीतं, साहित्य हे कायम स्मरणात राहतील. आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो. महानोर यांच्या कन्या सरला शिंदे यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या, ऐकूयात. मला घरी घेऊ, माझा सरला शिंदे महानोर, बाबांची मी सगळ्यात लहान मुलगी आहे, मी त्यांच्या सोबतच होते इथे. तर जोपर्यंत बोलता येत होतं तर घरी घेऊन चल, मला आपल्या घरी घेऊन चल. जेव्हाही मी त्यांना बोलत होते की दादा पळसखेडला जायचंय, उठा, डोळे उघडा, चला, तर तेव्हा पाय हलवून खुणवायचे मला की हो म्हणून. आणि परवा मला लुटून दिलं दोन्ही हातांनी असं, फक्त तोंडामध्ये व्हेंटिलेटर होतं म्हणून ते बोलू शकले नाही. पण त्यांचं एकच म्हणणं होतं, मला शेतावर घेऊन चल, मला घरी घेऊन चल. पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना उचलून नेऊ शकत नव्हतो. व्हेंटिलेटर होतं लावलेलं, डायलिसिस चालूच होतं, कंटिन्यू डायलिसिस 8-10 दिवसापासून सुरू होतं. पण त्यांचा सगळा जीव त्यांच्या शेतामध्ये होता. फक्त एक गाणं मी त्यांना, एक होता विदूषकचं, ऐकवायची मी तुला गाताना गीत लढवाळी, तेवढं ऐकलं की रडायचे ते. तेवढं मी त्यांना गाणं ऐकवायची, त्यांचं गाणं, त्यांचं स्पीच, त्यांचं सगळं यूट्यूबवरचं सगळं ऐकवत होती. कॉन्शियस होते, सगळं कळत होतं आम्ही काय बोलतोय, काय सांगतोय, काय म्हणतोय. आणि सगळ्या मुलांमध्ये फार जीव होता, पाचही मुलांमध्ये, की सगळे एकत्र राहा, सांभाळा, सगळं पुढे न्या, माझं साहित्य आहे, एवढे सगळे लोक आपल्या घरी येतात, सगळ्यांशी माझे संबंध आहे, हे शेवटपर्यंत त्यांचं सांगणं होतं आणि आम्ही ते सगळं पूर्ण करणार आहोत. प्रसिद्ध निसर्ग कवी नामदेव धोंडो महानोर यांचं निधन झालेलं आहे. नादो महानोर हे गेले अनेक वर्ष माझे मित्र होते. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने खरंच खूप धक्का बसलो. मराठवाड्यातील बोली भाषेतील अनेक शब्द ही मराठी साहित्यात त्यांनी दिलेली एक अनमोल देणगी आहे. स्वतंत्र अशी शैली असलेला कवी, गीतकार आज आपल्यातून निघून गेलेला आहे. म्हणजे आजही जेव्हा पाऊस पडतोय तेव्हा पहिल्यांदा मनामध्ये येतं की हो न भवतरू आलं, चिंब थरथरवल, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरा, अंग झिम्माड झालं, किंवा मी रात टाकली, मी कात टाकली, किंवा जांभूळ पिकल्या झाडाखाली, किंवा
आम्ही ठाकर ठाकर या जांभऱ्या वस्तीत बांधून इवले घर. महानोरांची एक वेगळी वोकॅबलरी आपल्या आयुष्यामध्ये आली. ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्यात, ऐकूयात. सकाळी ती बातमी कळाल्यानंतर काय करावं हे सुचत नव्हतं, कारण गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते हे खरं आहे, पण त्या कवीनं एकेकाळी अख्खा महाराष्ट्र शब्दांच्या लईवर नाचवला, हसवला, गाजवला. त्या माणसाच्या मृत्यूची आपण कल्पना करू शकत नाही. या शेताने लळा लाविला असा असताना परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोली शब्द झालो. अशा कविता वाचून अख्खा महाराष्ट्र झुलत होता भावविश्वावर, सांस्कृतिक विश्वावर. दुःखाची एक काळी छाया पसरल्यासारखं वाटतं. एक नजर टाकूया महानोर यांच्या काही प्रसिद्ध कविता संग्रहांवर. अजिंठा ही त्यांची प्रसिद्ध कविता संग्रहातली एक. गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, तिची कहाणी, पांझड, पळस खेडची गाणी, हे काही प्रसिद्ध कविता संग्रह आहेत महानोर यांच्या.